नमस्कार, मी ऋषिता लुकतुके आणि मी सिद्धनाथ गानू. बीबीसी विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया आजच्या आपल्या हेडलाईन्स पासून. जीव धोक्यात टाकून सौदी अरेबियातून महिला का काढतायत पळ, बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट. क्रीडा स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात गेलेल्या अफगाण खेळाडूंचा मायदेशी परतायला नकार, तालिबानकडून जीवाला धोका असल्याची भीती. लोकपालच्या मागणीसाठी अण्णा हजारेंचं पुन्हा बेमुदत उपोषण, रायगड सिद्धीमध्ये आजपासून आंदोलनाला सुरुवात. महात्मा गांधींच्या स्मृतिदिनी जाणून घेऊया गांधीजींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग होता की नव्हता. आणि रद्दीच्या कागदांच्या आयातीवरच्या चीनच्या निर्बंधांचा भारताला फायदा, भारतातील कागद उद्योगाची होतीये भरभराट. या सगळ्या बातम्यांबद्दल आपण बोलणार आहोतच, पण सुरुवातीला पाहूया बीबीसीचा एक खास रिपोर्ट. छळ आणि हक्कांची गळचेपी झाल्याचं सांगत सौदी अरेबियामधून शेकडो महिला दरवर्षी पाश्चात्य राष्ट्रांची वाट धरतात. निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संस्थांचं तर असं म्हणणं आहे की युकेमध्ये सुद्धा दरवर्षी अनेक सौदी महिला आश्रय मागत असतात. आणि बीबीसीच्या हनान रझेक यांनी सौदीतून पळ काढलेल्या अशाच काही लोकांच्या कहाण्या जाणून घेतल्या, पाहूया. आम्ही हिथ्रो विमानतळावर होतो. मी खूप घाबरले होते. ही रवान आहे, हे तिचं खरं नाव नाहीये. दरवर्षी सौदी अरेबियातून पळ काढणाऱ्या शेकडो मुलींपैकी ती एक आहे. रवानने बीबीसीला आपला प्रवास सांगितला. When was the moment you decided that this is it, I cannot take it anymore and I have to get out of here? मी वर्षभरापूर्वी इस्लामचा त्याग केला. रूढी पाळण्याची माझ्यावर सक्ती केली जात होती. सौदी अरेबियाच्या गार्डियनशिपच्या पद्धतीमुळे महिलांना पासपोर्ट मिळवणं, प्रवास किंवा लग्न करणं यासाठी आपल्या पुरुष नातलगाची परवानगी घेणं बंधनकारक असतं. माझे वडील माझ्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवत. मी कुठे राहायचं, कुठे शिकायचं, कुठे फिरायचं हे सगळं ते ठरवत. साध्या साध्या गोष्टींसाठी परवानगी मागणं मला अपमानास्पद वाटायचं. रवान म्हणते सोशल मीडियाने तिला वाट दाखवली. मला आश्रय मागता येऊ शकतो हे मला माहिती नव्हतं. युकेमध्ये येण्याच्या महिनाभर आधी मी या संदर्भात माहिती काढली. आश्रय शोधणाऱ्या सौदी लोकांना मदत करणाऱ्या एका माणसाशी मी बोलले. परदेशी प्रवास करत असताना तिचं विमान युकेमध्ये थांबलं. आम्ही हिथ्रोला पोहोचलो तेव्हा माझे नातलग शौचालयात गेले. मी ती संधी साधली आणि विमानतळावरच्या एका कर्मचाऱ्याला एक चिठ्ठी दिली. त्यात लिहिलं होतं की मला आश्रय हवाय. पोलिसांनी माझ्या कुटुंबियांना हे सांगितलं. त्यांनी मला खूप कॉल केले पण मी ते उचलले नाहीत. अल ओताईबी यांनी रवानला या प्रवासात मदत केली. त्यांनी इतरही सौदी नागरिकांना अशीच मदत केली आहे. गेल्या वर्षी मी मदत केलेल्या 10 लोकांपैकी 9 महिला होत्या. त्यांच्यातल्या काहींनी कधीच परदेश प्रवासही केला नव्हता. एखादा सौदी नागरिक युकेमध्ये पोहोचला की मी त्यांची गाठ एनजीओशी घालून देतो. मी त्यांना आर्थिक मदत किंवा राहायला जागा देत नाही. अल ओताईबी यांनी वर्षभरापूर्वी युकेमध्ये आश्रय घेतला. त्यांचं म्हणणं आहे की सौदीमध्ये काही पुरुषांसाठीही जगणं कठीण होऊ शकतं. माझे वडील खूप तापट होते आणि ते माझा मानसिक शारीरिक छळ करायचे. मला इतका त्रास व्हायचा की मी आत्महत्या करण्याचाही विचार केला होता. I was vocal about my criticism. मी उघडपणे सौदी सरकारवर टीका करायचो. एकदा माझं बोलणं रेकॉर्ड झालं होतं. माझ्या जीवाला धोका होता. 2014 मध्ये 14 सौदी नागरिकांनी युकेमध्ये आश्रय मागितला होता. 2017 मध्ये हा आकडा 38 वर गेला आहे. रवान म्हणते तिला सौदीमध्ये परत जाणं शक्य नाहीये. मी हे सगळं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलं. यापूर्वी माझं माझ्या आयुष्यावर नियंत्रण नव्हतं. आज काय करायचं, कोणते कपडे घालायचे हे ठरवण्यातही मला आनंद मिळतो. मी आता सौदीला परत जाऊ शकत नाही.
पुढच्या बातमीकडे वळूयात. ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी विकलांग क्रीडापटूंसाठी इन्व्हिक्टस या क्रीडा स्पर्धांचं आयोजन झालं होतं. या स्पर्धेसाठी अफगाणिस्तानातनं आलेल्या क्रीडापटूंना आता मायदेशात परत जायचंच नाही आहे, कारण जर परत गेलो तर तालिबानी आपला जीव घेतील अशी भीती त्यांना वाटते. उलट त्यांनी सिडनीमध्ये आश्रय मागितलाय. बघूया बीबीसीचा खास रिपोर्ट. इन्व्हिक्टस खेळ अशा लोकांसाठी होते जे कधी हार मानत नाहीत, पण अफगाणिस्तानच्या ज्या 6 माजी सैनिकांनी यात भाग घेतला त्यांच्यामुळे त्यांच्या देशातलं एक भीषण वास्तव जगासमोर आलंय. सिडनीमध्ये इन्व्हिक्टस 2018 सांगता समारोह झाला आणि या 6 खेळाडूंनी मायदेशी परतायला नकार दिला. स्पर्धा टीव्हीवर दाखवली गेली आणि त्यामुळे मायदेशात आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानच्या सीमेवर सोहेल गस्त घालत होते त्यावेळी भूसुरुंग फुटला आणि त्यात त्यांनी आपला पाय गमावला. आम्ही परत जाऊ शकत नाही, तिथे लपून राहणंही शक्य नाही. तालिबान आणि इतर अतिरेकी गटांचा फतवाच आहे की नागरिकांनी परदेशी लोकांबरोबर मिसळू नये, त्यांच्याबरोबर जेवू नये. तसं कराल तर त्याचा अर्थ तुम्ही इस्लाम धर्म पाळत नाही असा होतो. ऑस्ट्रेलियन सरकारने आपली भूमिका स्पष्ट करताना सगळ्या नियमांचं पालन करूनच आश्रय देण्यावर निर्णय घेऊ असं म्हटलंय. कृत्रिम अवयव लावण्यासाठी पैसे उभे करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. अपंगांसाठी अफगाणिस्तानमध्ये जगणं कठीण आहे. ऑस्ट्रेलियात विकलांग लोकांसाठी सगळ्या सुविधा आहेत. मॉलमध्ये गेला तरी सगळ्या प्रकारची मदत मिळते, व्हीलचेअर सुद्धा मिळते. प्रिन्स हॅरी यांनी इन्व्हिक्टस खेळांच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खास व्हिसा देण्यात आले. यातले बहुतेक सैनिक होते आणि नेटोच्या फौजांबरोबर तिथल्या युद्धात ते आघाडीवर लढलेत. त्यांना सुरक्षित भविष्य मिळावं असं सगळ्यांनाच वाटतं. या लोकांनी त्यांचे कुटुंबीय गमावले, मित्र गमावले, युद्धात अपंगत्व त्यांच्या नशिबी आलं. अशा लोकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत मिळाली पाहिजे असं मला वाटतं, अर्थात आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करूनच. यातले काही विवाहित आहेत, त्यांची मुलं आणि पत्नी अफगाणिस्तानात आहेत. ऑस्ट्रेलियात आश्रय मिळाला तर त्यांनाही इथे घेऊन यायचा त्यांचा इरादा आहे. अर्थातच याला कित्येक महिने लागतील. याच्याबद्दल आणखीन सविस्तरपणे तुम्हाला बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर वाचायला मिळेल. आता पुढच्या बातमीकडे वळूया. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरत पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केलंय. आज सकाळी राळेगण सिद्धीमधल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यादवबाबा मंदिराच्या पटांगणात त्यांनी हे उपोषण सुरू केलंय. नरेंद्र मोदी यांना 34 पत्रं लिहिली पण एकाही पत्राचं उत्तर नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीऐवजी विधानसभेत लोकपालाचा प्रस्ताव मंजूर होऊन कायदा व्हायला हवा असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगण सिद्धी इथल्या शाळांमधले विद्यार्थी, विविध संस्थांचे लोक आज जमले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीबद्दल अण्णा काय म्हणाले ऐकूया. मी आता त्यांना निरोप दिला, येऊ नका, तुमच्या येण्यामुळे काही फरक पडणार नाही, उलट जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल की मंत्री आले आता काही तडजोड होते काय, आणि मग उपोषण करण्यापासून ते थांबतील असं काही करू नका. त्यांना मी निरोप फिरा, तुम्ही येऊ नका, तुमच्याच्याने आता काही होणार नाही, कारण बॉस तुमचा दिल्लीत बसलेला आहे आणि तुम्ही नसते येऊन काय करणार आहे. आणि यानंतर पाहूया बीबीसीचे आपले कार्टुनिस्ट कीर्तिश यांनी काढलेलं आजचं कार्टून. या बातमीचे अपडेट सुद्धा बीबीसी मराठीच्या आमच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. आणि यानंतर बीबीसी विश्वमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर गांधीजींच्या स्मृती दिनानिमित्त आपण वेध घेणार आहोत. गांधीजींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नेमका होता की नाही, सिद्धनाथ सविस्तर तुम्हाला सांगणार आहे थोड्याच वेळात.
नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. तुम्ही पाहताय बीबीसी विश्व. आज महात्मा गांधींचा स्मृती दिवस आहे. आता 2014 तुम्हाला आठवत असेल, राहुल गांधी यांनी आरोप केला होता की गांधीजींची हत्या ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नथुराम आणि गांधी हत्या यांचा नेमका संबंध काय आहे, नातं काय आहे, सिद्धनाथ तुम्हाला समजून सांगतोय. नथुराम गोडसे एकेकाळी संघाचा कट्टर समर्थक होता. नंतर त्याने हिंदू महासभेत जाणं पसंत केलं होतं. मात्र 8 सप्टेंबर 2016 रोजी इकॉनॉमिक टाइम्स या दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत नथुराम आणि सावरकर यांचे वंशज सत्याकी गोडसे यांनी दावा केला होता की नथुराम गोडसेंनी कधीही संघाशी संबंध तोडले नव्हते. तसंच त्यांना संघातनं काढूनही टाकण्यात आलं नव्हतं. नथुराम संघाचे बौद्धिक कार्यवाह होते असा दावा सत्याकी यांनी या मुलाखतीत केलाय. नथुराम गोडसे यांचे भाऊ गोपाळ गोडसे यांनी सुद्धा 28 जानेवारी 1994 रोजी फ्रंटलाईन या मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की गांधीजींच्या हत्येनंतर गोळवलकर गुरुजी आणि संघ परिवार अडचणीत येऊ नये म्हणून नथुरामने संघ सोडल्याचं सांगितलं होतं. वास्तविक नथुरामने संघाला कधीही सोडचिठ्ठी दिली नव्हती. महात्मा गांधी लास्ट फेज या पुस्तकात गांधीजींचे खासगी सचिव असलेल्या प्यारेलाल नय्यर यांनी म्हटलंय की शुक्रवारी चांगली बातमी मिळणार असं सांगून काही ठिकाणच्या संघाच्या कार्यकर्त्यांना त्या दिवशी रेडिओ सुरू ठेवण्याचं सांगण्यात आलं होतं. तर काही ठिकाणी संघाच्या कार्यकर्त्यांनी मिठाईसुद्धा वाटली होती. जानेवारी 1970 ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रातल्या एका अग्रलेखात गोडसेंचे कृत्य ही जनतेच्या आक्रोशाची अभिव्यक्ती होती असं म्हटलं होतं. पण केवळ संघाने ही प्रतिक्रिया दिल्यामुळे संघाचा हात असल्याचं सिद्ध होत नाही. गांधीजींच्या हत्येसंबंधी आणखीन काही तपशील समोर आल्यानंतर सरकारने 1965 सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे एल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशी आयोगाची स्थापना केली होती. गांधीजींच्या हत्येनंतर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत गांधींच्या हत्येमागे एका मोठ्या कट कारस्थानाचा आणि संघटनेचा सहभाग आहे असा दावा करत संघाचं सुद्धा त्यात नाव घेतलं होतं. कपूर आयोगाने सादर केलेल्या अहवालात या दाव्याची दखल घेण्यात आली आहे. लेट्स किल गांधी या आपल्या पुस्तकात गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी लिहिलंय की सरदार पटेल यांची कन्या मणिबेन यांनी कपूर आयोगाला सांगितलं होतं की 1 फेब्रुवारी 1948 संघाच्या लोकांनी पटेलांची भेट घेऊन गांधी हत्येशी संघाचा संबंध नसल्याचं सांगितलं होतं. पण गांधी हत्येचा कट संघाने रचला असा कोणताही ठोस पुरावा पुढे आला नाही. पण हत्येशी संबंधित लोकांचा शेवटपर्यंत संघाशी संबंध होता असे उल्लेख अनेक साक्षीदारांनी केलेत आणि कागदपत्रांवरनासुद्धा ते दिसून आलेत. गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काही काळ बंदी घालण्यात आली होती. नंतर ती यथावकाश उठवली गेली. सिद्धनाथ, तू खरंच छान समजावून सांगितलंयस. पण आता आपण भविष्याचा वेध घेणाऱ्या एका बातमीकडे जाणार आहोत, कारण की तुला माहिती आहे का, येत्या काही वर्षात भारतातला जो कागद उद्योग आहे त्याची भरभराट होणार आहे. आणि याचं कारण असं आहे की चीनने रद्दीच्या आयातीवर निर्बंध लादलेत आणि या निर्बंधांचा भारताला फायदा होणार आहे. कसा? बीबीसीचे नवीन खडका समजावून सांगतायत. पश्चिमेकडून येणाऱ्या कागदांच्या रद्दीचा ढीक साठत जातोय. ही रद्दी नुकतीच बेल्जियम मधून आली आहे. चीनने कागदांच्या रद्दीच्या आयातीवर निर्बंध लादलेत, त्यामुळे या रद्दीने पश्चिमेकडून भारताचा रस्ता धरलाय. भारताची कागदाची गरज जवळपास 18 दशलक्ष टन इतकी आहे. त्यापैकी 60% कागद जुन्या कागदावरच्या पुनर्प्रक्रियेतून तयार होतो. कागदाच्या आयातीवरच्या निर्बंधांचा चीनचा निर्णय भारतासाठी वरदानच ठरेल. या निर्बंधांमुळे भारतातल्या कागद उद्योगाची भरभराट होईल. भारतीय अर्थव्यवस्थेची भरभराट होत असताना कागदाच्या मागणीत दरवर्षी तब्बल 8% जास्त वाढ होते. हा कागद पुस्तकं, वर्तमानपत्र, मासिकं आणि खोके तयार करण्यासाठी वापरला जातो. भारतात रद्दीचा पुरवठा मर्यादित आहे, त्यामुळे रद्दीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. परिणामी कागदावर प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी कागद तयार करणाऱ्या तब्बल 1/4 कंपन्या बंद पडल्या आहेत. पण आता रद्दीची आयात वाढल्याने किंमत कमी झाली आहे आणि अनेक कंपन्या पुन्हा सुरू झाल्या आहेत.
गेल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताने युरोपीय महासंघाकडून 15 लाख टन इतकी रद्दी आयात केली. हे प्रमाण त्याच्या आधीच्या वर्षातील प्रमाणापेक्षा 200% जास्त आहे. पण या वाढत्या आयातीकडे अधिकारी मात्र जरा सावधपणेच बघतायत. भारतीय कागद उद्योगाला कागदांची गरज आहे, त्यामुळे या आयातीवर निर्बंध लादले जातील असं मला वाटत नाही. भारतात रद्दीचे कागद पाठवायची इच्छा असणाऱ्यांना नियमावलीचं पालन करावं लागेल. हे आर्थिक गणित आहे. भारतातील कागद उद्योगाच्या भरभराटीसाठी कच्च्या मालाची गरज भासणार आहे आणि पुनर्प्रक्रिया होऊ शकणाऱ्या कागदाची आयात हा त्यातील महत्त्वाचा घटक ठरणार आहे. आणि यानंतर जाणार आहोत प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये आणि भेटणार आहोत काही स्टायलिश साधूंना थोड्याच वेळात. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. प्रयागराजच्या कुंभमेळ्याबद्दल साहजिकच अनेकांना आकर्षण आहे आणि अगदी हटके दिसणारे साधू लोकांसाठी खास आकर्षणाचा विषय ठरत आहेत. काळा चष्मा लावलेले, खड्ड्यात बसलेले साधू बघण्यासाठी लोकांची गर्दी उसळते. चला आपणही बघूया. धुआं से जो है ये मेरे आंसू चलने लगते हैं, इसके लिए सेफ्टी करते हैं, आंसू नहीं आते हैं. नहीं, कोई टेंशन नहीं अपने को. कैफ है, कोई भगत दिया, लगा लिया. यहाँ तो सोना चांदी पहने, हीरा जवाहर पहनने वाले सब साधु. तुम्हारा प्लाट एक साधु खरीद लेगा. ये जूना खाड़ा है, धुना था खाड़ा, आटे के बचत नोटों का कबाड़ा. यहाँ निकलता है. दुश्मन तो हमारा कोई है नहीं, अपनी आत्मरक्षा के लिए ये मिला है और जब आत्मरक्षा करना पड़ती तब हम जरूर चलाएंगे. ये रिवॉल्वर है, इसको ऐसे भरा जाता है, यहाँ भरा जाता है, ये चलाया जाता है ऐसा. ये देखो, यहाँ कारतूस डाले जाते हैं, इसको भर के ये कारतूस बंद कर लिया जाता है और फिर ठोक दिया जाता है. जुलना संसार में बड़े प्यार. एक 11,000 रुद्राक्ष धारण किया मैंने. 11,000 रुद्राक्ष जो धारण करे हमारे शिव पुराण में वर्णित है, वो शिव जी के ही रुद्र स्वरूप माने जाते हैं. ये तपस्या हमारी 2011 से चल रही है. अब इसका कोई नियम नहीं कब तक चलेगी. और ये तपस्या हमारी विश्व शांति कल्याण के लिए, जन कल्याण के लिए है. पुढच्या बातमीकडे वळूया. बांगलादेशातल्या अबुल बजंदार या माणसाला एक विचित्र रोग जडलाय. त्याच्या बोटांची वाढ झाडांच्या मुळांसारखी झाली. जगात फक्त 6 लोकांना असा आजार झाल्याचं समजतं. चला समजून घेऊया. হয়তো তারা যে কথা বলুক না কেন, আমার সেটা মানে চলতে হতো. আমি পেশেন্ট, আমি সুস্থ হতে পারি না. এখন আবার আসছি তাদের কাছে, হয়তো ভুল হয়েছে.
बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे. पाहत रहा बीबीसी विश्व. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचा विश्व समृद्ध करा.